शिवसेनेत अनेक आले अनेक गेले, काही जण आले आपले उकल पांढरे करून गेले, नारायण राणे आले गेले, काही फरक पडला शिवसेनेला? आपला चुलत भाऊ राजभाऊ आला गेला, काही फरक पडला शिवसेनेला? भुजबळ साहेब आले गेले, काही फरक पडला शिवसेनेला? त्याच्यामुळे एकनाथ भाऊ गेले असं काही नाही म्हणता फरक पडत नसतंय. सोलापूरला कोण आहे पालकमंत्री? लईच इमानदारीतला माणूस, लईच इमानदारीतला. अख्खी जन्म काँग्रेस कडून सगळं लुटून खाल्लं, अख्खा जन्म सगळं लुटून खाल्लं. वर ढेकर दिली नाही, चार पिढ्या काँग्रेस कडून लुटून खाल्ल्यावर जेव्हा काँग्रेसला आता गरज आहे खरी संकटामध्ये, तेव्हा त्या मिठाची खाल्लेल्या मिठाची अजिबात जाण न ठेवता ईडीच्या भीतीनं टुनकन उडी मारणारा आपला शेजारी म्हणजे विखे पाटील, ते ना आपला शेजारी. 40 जण आपले भाऊ, आपले भाऊ, आपले भाऊ, आपलं कुटुंबातलं भांडण आहे. आणि मी वारंवार सांगते की बहीणच भावांना हिशोब विचारत असते. तुम्हाला काय वाटतंय मोर्चाची साईज किती होती? साहेबांनी अत्यंत मुश्किलपणे सांगितलं मोर्चाची साईज देवेंद्र फडणवीसांच्या साईजची होती. आता फडणवीसांची साईज किती ते तुम्ही ठरवा. म्हणजे फार विचार करण्यासारखं आहे बरं का. ते देवेंद्रजी आणि हे गेलेले सगळे वांड आणि लपूट भाऊ आमचे सगळे जे म्हणतात की आता शिवसेना संपत आलेली आहे, त्या सगळ्यांनी धसका घेतला की गेल्या 2 महिन्यापासून महाप्रबोधन यात्रेला जी सभा चालू आहे त्या प्रत्येक सभेला अशीच गर्दी आहे आणि प्रत्येक सभा इतक्याच प्रतिसादात चालू आहे. हे द्योतक आहे की शिवसेना संपत नसते. शिवसेनेला फरक पडत नाही कोण आला आणि कोण गेला. शिवसेनेत अनेक आले अनेक गेले, काही जण आले आपले उकल पांढरे करून गेले, नारायण राणे आले गेले, काही फरक पडला शिवसेनेला? आपला चुलत भाऊ राजभाऊ आला गेला, काही फरक पडला शिवसेनेला? भुजबळ साहेब आले गेले, काही फरक पडला शिवसेनेला? त्याच्यामुळे एकनाथ भाऊ गेले असं काही नाही म्हणता फरक पडत नसतंय, काही फरक पडत नसतंय त्यांना. परंतु ज्या एकनाथ भाऊंनी सांगितलं की आम्ही शिवसेना वाचवण्यासाठीच निघालेलो आहोत, बघा बरं का माणसं कशी बदलतात. मी बापूला आता इथं काहीच बोलणार नाही, कारण आपली स्टाईल आपण नेहमी सांगतो की इलाका तुम्हारा धमाका हमारा. बापूच्या इलाक्यात बापूला आपण सांगितलंय, हा आपले इलाके मी कुत्ता भी शेरवंत आहे, त्याच्या त्याच्या इलाक्यात जाऊन सांगितलं पाहिजे ना त्याला, हे की नाही? त्याच्यामुळे सांगवलेला आपण बापूच्या इलाक्यात जाऊन बापूला सांगितलंय, त्यामुळे बापूचं काही सांगणार नाही. पण हितला एक जण जाता जाता राहिला, कारण त्यांना निवडूनच आला नाही, कारण ती तसा तसा भाजपचाच होता लपून छपून, आणि ती भाजपकडेच उडी घेणारा होता. बरं झालं त्याच्याला निवडून नाही आली ती, नाहीतर त्याला अजून 50-50 कोटी वेगळे गेले असते. काय सांगायचे? ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.